School Porgang. welcome you all to this online class dear students today we are going to learn about the usage of articles so let us know what is article so dear students basically an article is an adjective like adjectives articles modify noun म्हणजे काय जसं आपण विशेषण सेंटेन्समध्ये उपयोग करतो तसंच आर्टिकल्सचाही वापर इथे होतो सो लेट अस सी सम एक्झाम्पल्स आर गिवन बिलो रघु हॅज रेड अ बुक द बुक कंटेन्स फाईव्ह हंड्रेड पेजीस इज अँड एंजल इन दिस स्टोरी सो लुक ॲट द अंडरलाइनड वर्ड इन दिस सेंटेन्सेस रघु हॅज अ बुक बुकच्या पाठीमागेच का अ आलं द बुक कंटेन्स बुकच्या पाठीमागेच का द आलं आणि एंजेल या वर्डच्या पाठीमागे आपण अँडचा वापर का केलो तर मुलांनो डियर स्टुडंट्स देर आर सेव्हरल रूल्स फॉर यूजिंग आर्टिकल्स इन अवर सेंटेन्सेस सो लेट अस सी देअर आर थ्री आर्टिकल्स Articles hit. Which are the kon So paha. First one comes a second an and third one is the. So these are the three articles in English. These three articles are divided into two parts: that is definite and indefinite. आर्टिकल सो इनडेफिनेट मीन्स वॉट जनरल थिंग्स जे अनिर्दिष्ट असतं किंवा निर्दिष्ट नसतं त्याला आपण इनडेफिनिट असं म्हणतो आणि डेफिनिट म्हणजे काय स्पेसिफिक किंवा निर्दिष्ट असं असतं त्याला आपण डेफिनिट असे म्हणतो जेव्हा इनडेफिनेट सिच्युएशन येतं देन वी यूज ए ऑर एन जेव्हा अनिर्दिष्ट किंवा जनरल थिंग्स येतात त्याच्या पाट पार्थ, पाठीमागे आपण आर्टिकल ए आणि ॲनचा वापर करतो आणि जेव्हा डेफिनेट थिंग्स किंवा डेफिनेट सिच्युएशन असतात तेव्हा आपण द हे आर्टिकल यूज करतो सो डिअर स्टुडंट्स लेटस सी द रूल्स फॉर द युसेज ऑफ आर्टिकल ए वॉट डज द फर्स्ट रूल्स सी article a can be used before the consonant sounds remember before the consonant sounds it means not only the consonant but consonant sound and we know which are the consonant there are 21 consonants in english alphabet that you know already so what our first rule says that article a is used before the consonant sound so look at the following examples observe those words a boy a girl a pen a fruit a man so words beginning with the consonant letter and consonant sounds व्यंजन अक्षराने सुरुवात होणारे शब्द नवे पण व्यंजन उच्चाराने सुरुवात होणाऱ्या शब्दांच्या पाठीमागे आपण आर्टिकल ए चा वापर करतो सो अ बॉय बी बघा इथे बी जी पी एफ एम हे जे काय आहेत की कॉन्सोनंटच्या साऊंडने सुरुवात होणारे शब्द शब्द आहेत सो so, इथे खाली व्याख्या दिलेत बघा आय मेट अ बॉय ही इज अ मेंबर दे सी अ पिक्चर वी प्ले अ गेम माय फ्रेंड विजिटेड अ मॉन्युमेंट सो दीज ऑल वर्ड स्टार्ट्स विथ द कॉन्सोनंट साऊंड सो वी यूज आर्टिकल

आणि जो वर्ड कॉन्सोनंट साऊंडनेच सुरुवात असायला पाहिजे सो लुक सो लुक ॲट द एक्झाम्पल्स गिवन बिलो हियर अ स्टुडंट ओनली वन स्टुडंट वी कांट यूज अ स्टुडंट्स अ स्टुडंट्स असे असे कधी आपण वापर करू शकत नाही किंवा अ फ्रूट्स असे आपण वापरू शकत नाही अ स्टुडंट अ ट्री अ पेन अ बेंच अ चेअर अ टेबल एक्सेट्रा सो बिलो सम सेंटेन्सेस आर गिवन ऑब्झर्व देम खाली सेंटेन्सेस दिलेत एक्झाम्पलसाठी आय हॅव अ पेन्सिल माझ्याकडे एक पेन्सिल आहेत पेन्सिल आहे ही इड्स अ बनाना जिन्मती रीड्स अ बुक अभी बॉट अ सेलफोन आय फाऊंड अ ब्युटिफुल फ्लॉवर हे जे काही पेन्सिल बनाना बुक फोन फ्लॉवर हे जे काही वर्ड्स आहेत ते सगळे सिंग्युलर वर्ड्स आहेत सो वी यूज आर्टिकल ए बिफोर द सिंग्युलर वर्ड्स सो द रूल्स इज दॅट आर्टिकल ए इज यूज बिफोर द सिंग्युलर नाउन्स ओके अवर थर्ड रूल आर्टिकल ए इज यूज बिफोर द इनडेफिनेट थिंग्स ऑर पर्सन्स वी यूज आर्टिकल ए बिफोर द इनडेफिनिट पर्सन्स जी व्यक्ती किंवा जे सिच्युएशन किंवा जे वस्तू डेफिनेट नसतं त्याच्या पाठीमागे आपण आर्टिकल एचा वापर करतो सो फॉर एक्झाम्पल लुक लुकिय आय मेट अ डॉक्टर मी एका डॉक्टरांना भेटले ते डेंटिस्ट असू देत किंवा सर्जन असू देत इथे कोण आहेत ते फिक्स नाही आहे सो so, जे गोष्ट किंवा जी व्यक्ती फिक्स नसते त्यांच्या पाठीमागे आपण आर्टिकल एचा वापर करतो सो ॲट द नेक्स्ट एक्झाम्पल ही बॉट अ चॉकलेट विच चॉकलेट वी डोंट नो इट्स नॉट फिक्स ययर बट ही बॉट अ चॉकलेट कोणतं चॉकलेट आहे ही फिक्स आहे का डेअरी मिल्क असू दे किंवा पर्क असू दे मंच असू दे कुठला फिक्स आहे का नाही सो वी यूज आर्टिकल ए बिफोर द वर्ड चॉकलेट वी रीड अ बुक आम्ही एक पुस्तक वाचतो कुठलं पुस्तक कुठलं बुक हे इथे फिक्स नाही आहे सो वी यूज आर्टिकल ए बिहाइंड द वर्ड बुक सो ॲट द सिच्युएशन ऑफ इनडेफिनेट थिंग्स ऑर पर्सन वी यूज आर्टिकल ए सो नाव लेट इस मूव्ह टुवर्ड्स द युसेज ऑफ आर्टिकल ॲन आर्टिकल ॲन हे आपण कधी वापरायचं हे आपण बघूया सो द रूल्स इज दॅट आर्टिकल ॲन इज used बिफोर द वॉवेल साऊंड ॲज वेल ॲज बिफोर द कॉन्सोनंट विच हॅज वॉवेल sound. इथे काय सांगितले, आर्टिकल ॲन याचा वापर कधी करायचा स्वर उच्चाराने सुरुवात होणाऱ्या शब्दांच्या पाठीमागे आणि काही व्यंजन आहेत त्याचा उच्छार देखील स्वर उच्चार होतो इते for an hour. आता इथे बघा स्टुडंट्स वेटेड फॉर अन अवर आता इथे अवर एच ओ यू आर अवर वर्डच्या सुरुवातीला एच आहे ते आपण कॉन्सोनंट असे कन्सिडर करतो पण त्याचा उच्चार कसा होतो एच ओ यू आरचा हवर असं कधी आपण म्हणायचं नाही त्याला आपण अवरच म्हणतो सो अ अ इथे काय आहे वॉवेल साऊंड आहे

अँड आईस्क्रीम अँड अंब्रेला सो दीज आर ऑल द वर्ड्स स्टार्ट विथ द vowel साउंड सो आपल्याला स्वर कोण कोणते आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे देर आर फाईव्ह वॉवल्स इन इंग्लिश आल्फाबेट इजंट इट ए ई आय ओ यू काही स्वरांचा उच्चार व्यंजन उच्चार देखील होतो आता इथे बघा जे व्याख्य दिले त्यातलं सेकंड एक्झाम्पल ही इज अन यम एल एम हे काय आहे कॉन्सोनंट आहे पण आपण वाचताना कसं वाचतो यम ए यम असं आपण उच्चार करतो सो ते स्वर उच्चार म्हणून कन्सिडर होतं म्हणून त्याच्या पाठीमागे अॅन यम एल ए असं आपण यूज करतो सो आय हॅव अॅन आयडिया राम नरेश इज अन इंटेलिजंट बॉय शी इज अॅन एम पी एम पी बघा यम देखील आपण कॉन्सोनंट म्हणून कन्सिडर करतो पण त्याचा उच्चार स्वराने होतो स्वर उच्चाराने होतो म्हणून एम पीच्या पाठीमागे आपण आर्टिकल अॅनचा उपयोग केलो आय हॅव अॅन आयडिया आय हॅव अॅन आईस्क्रीम बट इट इज मेल्टेड सो द युसेज ऑफ आर्टिकल अँड हॅज ओनली वन रूल दॅट इज अॅन आर्टिकल अॅन इज यूज्ड बिफोर द वॉवेल साऊंड ॲज वेल ॲज बिफोर द कॉन्सोनंट विच हॅज वॉवेल साउंड Okay, I hope you understood the rules and regulations regarding the usage of article A and N. An. So, what are the rules regarding the usage of article the? We will see in the next video. Here, see examples are given through the picture. First one is a, a book, an orange, a girl. Why an orange? Because orange. O, oh, we sound. ॲज अ वॉवेस ऑन सो हु यूज युअर आर्टिकल ॲन सो लुकेट दिस सेंटेन्सेस यूज फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल आर्टिकल्स हे तुमच्यासाठी होमवर्क आहे फिल इन द ब्लँक्स तुम्ही लिहायचं आहे आर्टिकल्स यूज करून आणि तुमच्या ग्रामर वहीमध्ये तुम्ही लिहून काढा ओके थँक्यू